नमस्कार. मराठवाड्यात सध्या पाण्याचा जोरदार प्रश्न सुरू आहे. एकीकडे पाऊस नसल्यामुळं पुन्हा पाऊस कधी येईल हा प्रश्न त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र भाजप सरकारनं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही नदीजोड प्रकल्प करू आणि नदीजोड प्रकल्प करून आम्ही मराठवाड्याला पाणी मिळवून देऊ. माझ्यासोबत आहेत केज मतदारसंघाच्या आमदार संगीताताई ठोंबरे. ताई, या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न नेमका हा कधी संपणार आहे? नदीजोड प्रकल्पाचं नेमकं झालं काय? काय सांगाल याबद्दल? आपण दोन्ही प्रश्न जे विचारले ते अतिशय जिव्हाळ्याचे विषय या ठिकाणी आहेत. मराठवाड्यामध्ये आपण वर्षानुवर्ष मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारत घेत आलेलो आहोत. पण या मराठवाड्याच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका मात्र आत्ताच्या शासनाने या ठिकाणी खंबीरपणे घेतलेली आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेल की अतिशय योग्यरित्या त्यांनी मराठवाड्याला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि 15 दिवसापूर्वी त्यांनी आश्वासित केलं की मराठवाड्यातला हा दुष्काळ जो आहे तो शेवटचा दुष्काळ येणाऱ्या काळामध्ये ठरेल. त्याचबरोबर आमच्या पालकमंत्री आदरणीय पंकजाताई, आमच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई यांनीसुद्धा याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केल्यामुळे हे मिळालेलं यश आहे असं मी या ठिकाणी मानेन. मी लोणीकर साहेबांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानेल की त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नामध्ये मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी निभावलेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो वर्षानुवर्ष प्रलंबित होता त्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला मार्गी लावत त्यांनी मराठवाडा ग्रीड ही जाहीर केलेला आहे. आणि या मराठवाडी ग्रीडच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून 11,000 कोटी रुपये मिळवून या ग्रीडला लवकरात लवकर पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याला पिण्याचं पाणी, हक्काचं पाणी देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबरीने मॅडम पण ऐका ना, नदीजोड प्रकल्प मराठवाड्याला पाणी मिळेल असं सांगण्यात येतं. मला सांगा नेमकं कुठल्या धरणाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आता नदीजोड प्रकल्पामध्ये आम्ही जसं मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीला जोडून त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तशी आमची मागणी आहे. आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये भीमा आणि मांजरा या दोन्ही नद्यांचं एकत्रीकरण करून भीमाचं पाणी आमच्या मराठवाड्यामध्ये आणावं अशी आमची मागणी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या माहितीस्थळामुळे कृष्णा खोऱ्याचं जे अस्त्रीकरण योजना आहे त्या अंतर्गत उजनीचं आणि उजनीच्या पाण्याला मराठवाड्यामध्ये आणून 21 TMC जे आपलं हक्काचं पाणी आम्ही मराठवाड्यासाठी मागत आहोत त्यातलं 5 TMC पाणी मराठवाड्याला आणून त्याच्यातलं 5 TMC मांजरा धरणामध्ये आणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये केज अंबाजोगाई बीड विधानसभा मतदारसंघाला येणाऱ्या काळामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आमच्या शासनाच्या वतीने झालेला आहे. नक्कीच. मांजरा धरण सोडून कुठले धरण जोडण्यात येणार आहे? जवळजवळ 11 धरणं यामध्ये जोडण्याचा प्रयत्न आहे. पण ते मराठवाडा ग्रीडसाठी. नदीजोड प्रकल्पाचा जो DPR आहे तो अजूनपर्यंत फायनल झालेला नाही. पण त्याच्यावरही लवकरात लवकर निर्णय घेऊन नदी जोडून मराठवाड्याला पूर्णपणे सुजलाम सुफलाम करून त्यालाही सिंचनाखाली आणण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना तुम्ही एक निवेदन दिलं होतं, त्याच्यात काय मुद्दे होते नेमके आणि त्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केलाय का? त्याच्यामध्ये माझा जो मुख्य प्रश्न होता तो हाच होता की आपण 21 TMC पाणी जो मराठवाड्यासाठी आणणार आहे त्याचा जो लवाद झालेला आहे ज्याच्यावर आधीच्या पार्श्वभूमीमध्ये उजनीचं पाणी, कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्याला आणणार आहोत आपण आणि त्याच्यातलं 21 TMC पाणी हे मराठवाड्याला हक्काचं देण्यात येणार आहे अशी त्याच्यामधली चर्चा पूर्णपणे त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. तर त्याच चर्चेच्या अनुषंगाने मी तिथे प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या अनुषंगाने सांगण्यात आलं होतं की जे 21 TMC पाणी तुम्ही कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याला देणार आहेत तर ते मराठवाड्यात द्यावं आणि ते आमच्या हक्काचं पाणी देत असताना आमच्या जिल्ह्याला, मांजरा धरणाला त्यातलं 5 TMC द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री आपण मागणी केलेली आहे. मराठवाड्यातल्या संबंध जनतेने सुद्धा ही मागणी पुढे आणलेली आहे. पण आता ही कधी मान्य होईल असं वाटतंय? अंमलात नेमकं कधी येणार? त्याच्यावरची प्रोसेस पूर्णपणे सुरू झालेली आहे. त्याच्यावर कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्याची चर्चा आदरणीय जलसंपदा मंत्री, आदरणीय CM सर, आदरणीय पंकजाताई, खासदार डॉक्टर प्रीतमताई आणि इतर संबंधित व्यक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोहीम म्हणजे 34 TMC पाणी जे मराठवाड्यासाठी आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्याबद्दल परवा पंकजाताई या ठिकाणी ठळकपणे बोललेला आहे की आमचा जो अनुशेष पाण्याचा बाकी आहे तो अनुशेष लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. पण मला सांगा, 2 बजेट सत्र सादर करण्यात आली, महाराष्ट्राचं बजेट झालं, देशाचं बजेट झालं, याच्यात कुठलीही तरतूद का करण्यात आली नाही? मग अजूनपर्यंत त्याचा DPRच फायनल झालेला नाही तर त्याच्यावर लागणारी रक्कमच फायनल झाली नाही तर त्याच्यावर बजेट टाकायचा विषय कुठे येतो? म्हणूनच तुम्हाला विचारतोय. पण सर्वेक्षणाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. सर्वेक्षणासाठी लागणारा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर झाल्यावर त्याच्यावर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल.
किती दिवस आणखीन प्रतीक्षा करावी लागेल मराठवाड्यातल्या जनतेला? आता तुम्ही खूप दिवस आपण सगळ्यांनीच खूप दिवस प्रतीक्षा केलेली आहे, पण मला खात्री आहे की या शासनाने त्याला गती देण्याचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गतिमान प्रशासनाचा अनुभव आणून लवकरात लवकर हा निर्णय पूर्ण करतील आणि नदी झोन प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार. मला सांगा कुठं नेमकं घोडं तर आडलं नाही, कुणी याला आणखीनही विरोध दर्शवत आहे असं तर नाही ना? अजिबात नाही. सिंचनाच्या पाण्याला कोणाचाच विरोध होणार नाही, किंबहुना अतिशय सकारात्मक दृष्ट्या याच्यावर निर्णय घेऊन सकारात्मक दृष्टीने हे काम पूर्ण होईल असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. मला शेवटचा प्रश्न घेतोय, अगदी निवडणुकी अगोदर हा प्रश्न मार्गी लागेल असं वाटतंय? आता नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यातलाच नाही, महाराष्ट्रातलाच नाही, तर देशातला एक खूप मोठा निर्णय आहे. त्याच्यामुळं हा निर्णय पूर्ण हे याच शासनाच्या काळात, याच प्रधानमंत्र्यांच्या काळात, मुख्यमंत्र्यांच्या काळात, पालकमंत्र्यांच्या काळात होईल याचा आम्हाला विश्वास आहे. पण तो आत्ताच अगदी 2 महिन्यात होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते, पण सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर झाल्यावर लवकरात लवकर त्याच्यावर बजेट मिळेल. एवढे मोठे नॅशनल हायवेसाठी एवढा बजेट दिला, ग्रामीण रस्त्यांसाठी एवढं मोठं बजेट दिलं, तर आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी एवढं मोठं बजेट दिलं, तर माझी नदी जोड प्रकल्पासाठी सुद्धा बजेट हेच शासन देईल एवढा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. मला सांगा, आजही शेतकरी आत्महत्येचं सत्र आपण पाहतो, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एवढा मोठा आकडा पुढे येत असताना कुठेतरी संजीवनी वाटते हा प्रकल्प? 100% संजीवनी आहेच. आता यावर्षी सुद्धा तुम्ही मागच्या आत्महत्याचा आकडा बघा आणि यावर्षीचा आत्महत्याचा आकडा बघा, तर त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा झालेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ते शेतकरी अनुदान असेल, कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, त्यांचं ड्रिपवर जाण्याचा विषय असेल, त्यांच्या विहिरीचे प्रकल्प असतील, शेततळे असतील, तर शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की ह्या ज्या आत्महत्यांचं प्रमाण जे कमी होत चाललं आहे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बंद होऊ शकेल अशा प्रकारचा निर्णय येणाऱ्या काळात शासन घेईल. एकूणच शेवटचा प्रश्न अगदी विचारतोय मी, किती शाश्वती आहे आणि हा प्रोग्राम जो बनवणार आहे DPRA तुम्ही सांगितलेला आहे, किती लवकर तयार होईल आणि लोकांना शाश्वती कशी मिळेल? कारण अनेक वेळा घोषणा होतात पण घोषणानंतर प्रश्न विचारले जातात पण ते प्रश्न प्रत्यक्षात येत नाहीत आणि उत्तरही मिळत नाहीत. आज तुम्ही मराठवाड्याच्या जनतेला आश्वस्त करू इच्छिता का? नदी जोड प्रकल्प हे भारतीय जनता पार्टीच्या काळातच सुरू झाला. आदरणीय वाजपेयीजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा पहिल्यांदा नदी जोड प्रकल्पाचा विषय निघाला आणि आजही जेव्हा भारतीय जनता पार्टीचं शासन परत आलेलं आहे तेव्हाच नदी जोडचा विषय या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की नरेंद्रभाईजी मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांच्या अध्यक्षतेमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे प्रकल्पसुद्धा पूर्ण होईल आणि मराठवाडा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच या होत्या संगीताताई ठोंबरे, ज्या सांगत आहेत की मराठवाड्यातला पाणी प्रश्न हा जर मिटवायचा असेल तर नदीजोड प्रकल्प हा महत्वाचा आहे आणि हा नदीजोड प्रकल्प झाला तर शेतकऱ्यांना पाणी मिळेल, शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्न असेल नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न असेल हा मिटेल, मात्र लवकरात लवकर हा अंमलात यावा एवढी अपेक्षा आपणही व्यक्त करायला हवी. आपण पाहत राहा MK News, प्रतिबिंब वास्तवतेचं.